माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामिनाला 10 दिवसांची स्थगिती, सीबीआय सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार. जामिनासाठी नवाब मलिकांची उच्च न्यायालयात धाव, पीएमएलए कोर्टाने जामीन नाकारल्याविरुद्ध याचिका दाखल. जे गाव माझ्या विचाराचा सरपंच देईल त्या गावाचा मी विकास करेन, माझ्या विचाराचा सरपंच आला नाही तर निधी देणार नाही. कणकवलीमध्ये नितेश राणेंचा मतदारांना धमकीवजा इशारा. 2 दिवसीय दौऱ्यासाठी राज ठाकरे यांचं पुण्यात आगमन, पक्षातील पदाधिकाऱ्यांची भेट घेण्याची शक्यता. नाराज असलेले वसंत मोरे यांना राज ठाकरे भेटीसाठी बोलावणार का, याकडेही लक्ष. पुण्यातील रिक्षाचालकांचा संप सुरू, रिक्षाचालक आणि जिल्हाधिकाऱ्यांची बैठक निष्फळ. पुण्यात गुंडगिरीनं काढलं डोकंवर, हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीत कोयता गँगची दहशत. नंदुरबार जिल्ह्यात 119 ग्रामपंचायतींसाठी मतदान, मात्र ग्रामस्थांचं स्थलांतर झाल्यानं उमेदवारांना मतदारांना मतदानासाठी आणण्याचं मोठं आव्हान. उमेदवारी अर्ज माघारीनंतर धुळे जिल्ह्यातील शिरपूर, शिंदखेडा आणि साक्री ग्रामपंचायत निवडणुकांचं चित्र स्पष्ट. माणुसकी असणाऱ्या प्रत्येकाला विचार करायला लावणारी घटना. सांगलीच्या इनाम धामणी गावच्या हद्दीत अपघाती निधन झाल्यानंतर मृताच्या अंगावरून गेल्या अनेक गाड्या, मृतदेह पोत्यात भरून न्यायची वेळ, मृत व्यक्ती बेघर असल्याची प्राथमिक माहिती. समृद्धी महामार्गावर एसटीची सेवा सुरू होणार, एसटीची विना वातानुकूलित आसन बस सेवा 15 डिसेंबरपासून. पालघर जिल्ह्याच्या काही भागात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी, मनोर चारोटी मेंढवण भागात अवकाळी पाऊस. अहमदनगर जिल्ह्यात पावसाची हजेरी, अचानक आलेल्या पावसानं जनजीवन विस्कळीत. दुचाकी चोरी करून विक्री करणाऱ्या चोराला पोलिसांकडून अटक, आरोपींकडून 14 बाईक जप्त. सोलापुरात भरली प्रतिविधानसभा, मंचावर होते सभापती, सभागृहात मांडलेले विविध ठराव, ठरावांच्या प्रति राज्य सरकारला पाठवणार. मुंबई विमानतळावर प्रवाशांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी, या वीकेंडला 1.5 लाखांहून अधिक प्रवाशांचा विमानतळावर वावर. उल्हासनगरात शिंदे गटाच्या 2 पदाधिकाऱ्यांमध्ये हाणामारी, रस्त्याच्या कामावरून झालेल्या वादाचं हाणामारीत पर्यावसन. बीकेसीमध्ये उद्यापासून G20 परिषदेतील बैठकांचं आयोजन, या पार्श्वभूमीवर मुंबईतील रस्त्यांची डागडुजी. गुजरात विधानसभेच्या निवडणुकीनंतर आम आदमी पक्षाला देशातील 9व्या क्रमांकाचा राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता, महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आम आदमी पक्ष लढवणार. नुरा फतेहचा जॅकलिन विरोधात 200 कोटींचा मानहानीचा दावा, महाठग सुरकेश मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात खोटी माहिती दिल्याचा आरोप. देशात या वर्षात कोळसा उत्पादनात भरीव वाढ, या आर्थिक वर्षात उत्पादनात 17% वाढ. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.